and i10 Neos arriving soon. ऐन चतुर्थीच्या दिवशी रात्री आचऱ्याच्या किनारपट्टी भागातल्या वाड्या काळोखात बुडाल्या. हा खंडित झालेला वीज पुरवठा मंगळवारी दुपारपर्यंत सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आचरा विद्युत मंडळ कार्यालयावर मंगळवारी दुपारी धडक दिली. उशिराने कार्यालयात आलेल्या महावितरणच्या अभियंत्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. चतुर्थी कालावधीत पुन्हा वीज गेली तर पुढचे 3 महिने लाईट बिल भरणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सायबर गुन्हे रोखण्यासाठी दक्षता घ्या. लॉटरी, खरेदी विक्री, विदेशात नोकरी अशा ईमेल पासून सावध रहा. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडून जनहितार्थ जारी. कोकणचा मोठा उत्सव असलेल्या गणेशोत्सवाची सध्या सगळीकडे लगबग आहे. उत्सवानिमित्त गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. अशा या उत्सवाच्या पहिल्याच रात्री आचरा किनारपट्टी भागातल्या वाड्यातली वीज गायब झाली. वीज गेल्यानं आचरा, जामडूल, पिरावाडी, गावडवाडी, हिरलेवाडी या भागातल्या ग्रामस्थांना गणेशोत्सवासाठी ठेवलेले कार्यक्रम रद्द करावे लागले. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी संपर्क केला पण त्यांना उर्मट उत्तरं दिली जात असल्याचं श्रुत पांगे, श्रुत गावकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी सांगितलं. सोमवारी रात्री गेलेली लाईट मंगळवारी सकाळपर्यंत आली नसल्यानं मंगळवारी दुपारी जिल्हा परिषद बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस यांच्यासह उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, माजी सरपंच राजन गावकर, जगदीश पांगे, राजन पांगे, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, रवींद्र गुरव, लक्ष्मण आचरेकर, विजय कदम, मनोहर वाडेकर, बाळू वस्त यांच्यासह आचरा व्यापारी संघटनेचे अभिजित सावंत, जयप्रकाश परुळेकर, निखिल ढेकणे, श्रुत परब यांच्याबरोबरच जामडूल, पिरावाडी, हिरलेवाडी, गौडवाडीतल्या बहुसंख्य ग्रामस्थांनी आचरा विद्युत मंडळ कार्यालयावर धडक दिली. पण लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी कोणीच जबाबदार अधिकारी नसल्यानं जोपर्यंत अधिकारी येत नाहीत तोपर्यंत विद्युत मंडळ कार्यालयातून हलणार नसल्याचा इशारा देत ग्रामस्थांनी कार्यालयातच ठाण मांडली. उशिरानं कार्यालयात आलेल्या अभियंता सिंग यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊ न देता कार्यालयातच रोखत उपस्थित ग्रामस्थांनी त्यांना धारेवर धरलं. चतुर्थी कालावधीत पुन्हा वीज समस्या उद्भवल्यास पुढचे 3 महिने लाईट बिल भरणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. कार्यभार सांभाळता येत नसेल तर सक्तीच्या रजेवर जा असं अभियंता सिंग यांना ग्रामस्थांनी सुनावलं. आणि सांगा या डिव्हिजनला आता या वेळा कोण नाही पब्लिक सभा असताना गावामध्ये काय माहिती अनाडी लोक राहतात. आम्हाला काय माहिती, आम्हाला लाईट पाहिजे.
वीज बिल भरलं नाही म्हणून मीटर काढण्यात तत्परता दाखवणाऱ्या विद्युत मंडळाकडून वीज समस्या उद्भवल्यावर तातडीनं उपाययोजना करण्याबाबत तेवढी तत्परता दाखवली जात नसल्याचं ठणकावत राजन गावकर यांनी चतुर्थीमध्ये कोणाचे वीज कनेक्शन तोडल्यास ग्रामस्थांचा उद्रेक होईल असा इशारा दिला. यावेळी जेरॉन फर्नांडिस यांनी चतुर्थी कालावधीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये म्हणून 24 तास कर्मचारी तैनात ठेवायला सांगितलं. तर जगदीश पांगे अभिजित सावंत यांनी उर्मट उत्तर देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली. अभियंता सिंग यांनी पुन्हा विद्युत समस्या उद्भवू नये यासाठी दक्षता घेतली जाईल असं स्पष्ट करत कर्मचाऱ्यांना देखील समज दिली जाणार असल्याचं सांगितलं. अर्जुन बापार्डेकर, कोकण 9, आचरा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण 9 यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लॉग इन करा कोकणचं अग्रगण्य न्यूज चॅनल कोकण 9.